एसटीचं विलीनीकरण शक्य नसल्याचा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एसटी विलीनीकरणाच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे आणि न्यायालयाच्या आदेशानंतर त्रिसदस्यीय समिती नहातीने हा अहवाल तयार केलेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण शक्य नसल्याचं या अहवालातून स्पष्ट होत असल्याची माहिती सूत्रांची आहे। परिवहन मंत्री अनिल परब हा अहवाल उद्या विधिमंडळाच्या पटलावर ठेवणार आहे तशी माहिती अजित पवारांनी दिलेली आहे। त्याच्या संदर्भात अहवालाची नोंद घेतलेली आहे। उद्या त्याबद्दल अनिल परब साहेब परिवहन खात्याचे मंत्री म्हणून तो अहवाल सभागृहामध्ये मांडणार आहे, सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहे।